जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केटला लागलेल्या आगीतील चारही आरोपींचा नियमित जामीन अर्ज उच्च न्यायालयानं मंजूर केला आहे. 29 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या मैदानावर असलेल्या फटाका मार्केटमधील दुकान क्रमांक 45 ला अचानक आग लागली. या आगीनं रौद्र रूप धारण केल्यामुळे 142 दुकानं जळून खाक झाली होती. गुन्हे शाखेनं याबाबत चौकशी करून फटाका मार्केटचे पदाधिकारी विलास खंडेलवाल, गणेश चौधरी, माणिकचंद मेहतोले आणि श्रीकांत देशपांडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या चारही आरोपींना मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी नियमित जामीन मंजूर केला आणि तपास अधिकाऱ्यांनी बोलावलं, तर चार आरोपींनी हजर राहण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.